त कळा येईल असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं. 24 ऑगस्ट आहे, खरं तर आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला काळा दिवसच म्हणायला पाहिजे. जरा मध्यम चला. आता आम्ही दवाखान्यात जायला निघालो आणि अचानक आमच्या पायात साप आला. परंपरा निभावणं तिला वैयक्तिक खूप आवडायचं. आज काय बरं श्री अक्काची पुण्यतिथी. हा, आणि दरवर्षी अक्काच्या पुण्यतिथीला काही ना काही फुलने फुलाची पाकळी आम्ही करत असतो. काही नसेल नैवेद्य तिला अर्पण करून सगळ्या ज्या काही गोष्टी परंपरा आहेत पूजा करून नैवेद्य दाखविण आणि पुढच्या गोष्टी काळजी करायच्या त्या आपल्या मनानं श्रद्धेनं आपल्या आपल्या शक्तीनुसार करायचं ती करीत असते. तर आज 24 ऑगस्ट आहे, खरं तर आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला काळा दिवसच म्हणायला पाहिजे. आणि त्यानुसार जर बघितलं तर मग कसं आहे माहिती का, ह्या गोष्टी म्हणजे तिचं खूप असायचं नेहमी. मी तर ऐकलेलं आहे की तिच्या नवऱ्यासाठी म्हणजे माझे जे काका होते त्यांच्यासाठी ती नेहमी म्हणायची की मी आहे जिवंत तोपर्यंत मला नैवेद्य ठेवू देत जा म्हणून. तर आई म्हणायची तसं का म्हणते ग बाय, आम्ही नाही का ठेवणार किंवा हे ते. तर ती म्हणायची की पुढे मला मूल बाळ असतं तर त्यांनी ती परंपरा चालवली असती. आणि त्यामुळे तिला वाईट वाटायचं की म्हणजे एखादं मूल असतं तर गोष्ट वेगळी किंवा जगाच्या भीतीने तरी ते करेल असं वाटायचं. आणि हे असं मी ऐकत ऐकत मोठी झाली ते ऐकतच झाली. त्यामुळे मला ना तिची ती जी इच्छा आहे आमोशाच्या दिवशी तिच्या नवऱ्यासाठीचा म्हणजे माझ्या काकांसाठी नैवेद्य ठेवायचा ही एक गोष्ट आई न चुकता करते, आजही करते. ती नाही तरीही तिने ते चालवलं आणि मी अक्कासाठी काहीही झालं माझा म्हणजे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत एक नैवेद्य तर मी नक्कीच अर्पण करू शकते. त्यामुळे तिची ती खंत पुसून टाकणं आणि तिला ते वाटणं की नाही माझी स्वतः जन्म जरी दिलेला नसला तरी माझी मुलगी किंवा माझं पुढचं अपत्य जे कुणी आहे ते ह्या सगळ्या गोष्टी चालवत आहेत. आणि त्याच्यात तिला खूप समाधान होतं कारण की परंपरा निभावणं तिला वैयक्तिक खूप आवडायचं स्वतःलाच. त्यामुळे ती त्या गोष्टी खूप म्हणजे असं हे असायची खुश असायची. त्याच्यात महाळा असला इतकी आनंदी असायची. आई वडिलांचा आई वडिलांचा महाळा आहे माझ्या. ही बघ तिकडे लवकर ही बघ सगळीच्या आणि सगळ्यांचं सगळंच ती करायची. तर मग मी ते ठरवलेलं आहे स्वतःशी की माझा जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जेवढ्यांदा तिची पुण्यतिथी असेल त्या दिवशी ते त्या ज्या काही परंपरा आहेत त्या तर पूर्ण करायच्याच. शिवाय मग तिला वैयक्तिक दान धर्म करणं पण खूप आवडायचं. तिनं स्वतःसाठी कधीच काही हे केलं ना पण इतरांसाठी खूप काही. आपल्या घासातला घास टिवील आणि दुसऱ्याच्या आत्मेत घाली. त्यामुळे मग तिची जी गोष्ट म्हणजे रुपया जरी असला तर त्यातले आठाणे तरी इतरांसाठी जावे मी अशा विचाराची ती होती. तर म्हणून मग मला शक्य होतंय माझी ऐपत आहे त्यानुसार मी तिच्या नावाने थोडस काहीतरी म्हणजे डोनेशन किंवा दान करण्याचा प्रयत्न करत असते. आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी ह्या गोष्टी मी चालूच ठेवणार आहे. मी पण करणार, तू काही टेन्शन घेऊ नकोस. तू करणार खरंच? किती छान माझं बाय. अक्काच्या फोटोची पूजा वगैरे करून नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर त्यासाठी आता खरं तर 12:00 आत नैवेद्य असतोय आणि आता 11:30 झाले तर आपला नैवेद्य पण रेडी झालेला आहे. नैवेद्य दाखवून घेऊ आता. तर आता रेडी व्हायला आपलं ताट. एवढं सासून कशा वाटी बसून येते व्यवस्थित व्यवस्थित किती हुशार आहे तुम्हाला. या दोन मैल बनवल्यात आणि ही एक मी आणि ही आजीनं चिपटीवाली जास्त वाया.
मला अशात बराच घाम येतोय आणि त्यासाठी बीपी चेक करणं तर खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये तर जावं लागणार आहे, कारण माझ्याकडे बीपी चेक करण्यासाठी घरी काही साधन नाही आहे. पण प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा डायबिटीजसुद्धा डिटेक्ट होतो काही जणींना, तर त्यासाठी वेळोवेळी बीपी शुगर चेक करणंसुद्धा गरजेचं आहे. तर माझ्याकडे इथं आगारोचं ग्लुकोमीटर आहे, ज्याच्या मदतीने मी माझी ब्लड शुगर घरच्या घरी मॉनिटर करू शकते आणि अगदी 5 मिनिटात ही टेस्ट होते, जास्त काही पेन पण होत नाही. आणि यासाठी वेगळी फीस वगैरे हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्याला देण्याची पण गरज नाही, त्यामुळे म्हटलं बसल्या बसल्या मी ही टेस्ट करते, 5 मिनिटात तर होऊन जाते आणि अगदी पेनलेस आहे. शिवाय थोडंसंच आपलं ब्लड इथं द्यावं लागतं, असं काही जास्त बॉटलमध्ये वगैरे द्यायची गरज नाही. आणि मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, पण तुर्तास म्हणलं बघूया तरी, तर 87 आली माझी शुगर सध्या. आणि जर काही जास्तच असेल, किंवा मग बऱ्याचदा आपल्या आजी आई किंवा वयस्कर 85 पुढची मंडळी असतात घरात, तर त्यांच्यासाठी तर हे खूप बेनिफिशियल आहे. जर तुम्हाला पण हवं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जी फोटोची पूजा करून घेतोय आम्ही. आणि फुलं ही का नाही, ती पावसाची सारखी चळक आहे, पाय एक सुद्धा फुलवून बनलेलं नाही. तिचे मिस्टर घरी नाहीत आणि मी आर्या नाही आता. आणि मी जेथून गवतातून झाडांतून लावलेलं तिचे खूप सारे फुलं उगवल्यात, पण ते पाऊस सुरू आहे म्हणून बंद झाले, मिटून घेतले. अशा पाकळ्यात जुळल्या आहेत त्याच्या, है ना. मग आता आहे तशी भोळा भाव, भोळा मनाने कसा असेल तशी तिची श्रद्धा मत श्रद्धा आहे म्हणून ती करणं सगळं व्यवस्थित पार पाडायची. तर दरवर्षी हे सोबत असतात आणि काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी, छोटासा इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही आमच्या परीनं जेवढं शक्य होतं तेवढं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. पण यावर्षी झालं आहे असं की एक तर माझा 9वा महिना सुरू आहे, त्याच्यामध्ये आई तेवढं जास्त म्हणजे बाहेर जाऊन खरेदी करून काहीतरी डोनेट करेल अशा स्थितीत नाही आहे. मला पण ते शक्य होणार नाही, कारण खूप सारा पाऊस बाहेर पडतो आहे आणि त्याच्यामध्ये आणखी हे सोबत असते तरी गोष्टी वेगळ्या होत्या. किंवा मग या टायमिंगमध्ये जरी भया आलेला असतात तरी पण ते शक्य झालं असतं. तर आम्ही असा विचार केला की आपण काही हरकत नाही, हीच गोष्ट काही दिवसांनी करूया जेव्हा हे वापस येतील त्यावेळी. कारण की सध्याची जी सिच्युएशन आहे त्याच्यात तिला पण ते हे झालं असतं की नाही आत्ता सध्या तू तुझी काळजी घे, हेच ती म्हटली असती जर सोबत असती तर. त्यामुळे मग थोडंसं वाईट वाटलं, पण आपण ते बंद नाही करणार आहोत, त्यामुळे पुढे तुम्हाला अपकमिंग काही व्लॉगमध्ये ते दिसूनही येईल. तर आता इथं बाहेर नैवेद्य ठेवते आई. प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना, तर आम्हाला असं अजिबातच वाटत नव्हतं की इथे नैवेद्य ठेवल्यानंतर, म्हणजे खरं तर काकस्पर्श हा एक खूप महत्त्वाचा विषय असतो किंवा खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि आपण एवढं मनातून या सगळ्या गोष्टी करत असतो, तर कावळ्यांनी नैवेद्य शिवला की मग कुठेतरी एक आनंद वाटतो की नाही चला म्हणजे आता काही टेन्शन नाही ही भावना असते. पण इथं नैवेद्य ठेवताना आईच्या मनात माझ्या मनात हेच होतं की इथं कसं काय कावळा येऊ शकतो, कारण की एकतर घराच्या अगदी जवळ, त्याच्यात उंची कमी आणि थोडंसं उंचावर वगैरे असेल तर गुपचूप येऊन कावळा खाऊन जातो, ह्या गोष्टी घडतात गावाकडे. पण इथं कसं असं वाटत होतं, पावसाची तेच बाहेर जाईन आणि जाईन काय आपण आता उघडाय. तर आज उन्नती ती आहे म्हणून मी आज झाड लावले. असं पण आपण पुण्यतिथी साजरी करू शकतोय झाड लावून, हाय की ना. उलट झाड लावलं तर आठवण राहते, पण इथं आपली जागा नाही ना, त्यामुळं लातूरला असत तर त्या जागेत आज झाड लावलं तिथे काही त्या निमित्तानं. आणि जर पुण्यतिथीला एक लावायचं आणि जर वर्षाची आठवण एवढ्या पुण्यतिथी साजऱ्या केल्या, हाय का किती छान. आणि झाड पण त्या निमित्तानं जगतात, पण केव्हा तिथं जावा बांधकाम होईल तेव्हा तिथून सुरुवात होईल. तर असं इतकं घाम येतोय ना मला कंटिन्युअसली, तर त्यामुळे आज ठरवलंय की दवाखान्यात जायचंय, कारण ते सूज वगैरे पायावर येणं ते कमी होतंय, एवढं काही जास्त नाहीये. म्हणजे त्या कारणासाठी जायचंय असं नाही, कारण खूप जास्त सूज आलेली होती 1-2 दिवसापूर्वी, पण नंतर परत थोडीशी येते परत कमी होते.
डिपेंड करते, बऱ्याच जणींनी सांगितलं तर पायाखाली उशी घेऊन झोप, त्यामुळे मग कमी सुचेल, तर त्याचा फरक जाणवला मला, परत तेवढा त्रास नाही जाणवला तो, पण घाम खूप येतोय, तर त्यासाठी आज मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. शिवाय स्त्रीला थोडीशी सर्दी पण आहे, तर त्याला पण घेऊन जाते, रिक्षा सांगितलं आहे, तर स्त्री आणि मी जाऊन येतो हॉस्पिटलला. त्याला कफ पण आहे, पण रात्री अपरात्री उगीच त्रास होण्यापेक्षा जाऊन आलेलं बरं, म्हणून मग आता आम्ही निघतोय. आणि आई तर फाईल वगैरे घेतल्या हॉस्पिटलच्या, माझी ही स्त्रीची पण आहे ना. थोडंसं पावसाचं वातावरण झालं आणि स्त्रीला ना अचानक रात्रीच्या वेळी त्रास होत होता, 1:30-1:30 वाजले होते रात्री, आणि श्वासच गेला येत नव्हता, एकदमच सर्दी झालेली, आणि म्हणजे नाक असं वाहून दिवसभर गेलेलं, पण रात्री झोपण्यापूर्वी वाफ दिली होती, काढा दिला होता, तरी पण रात्री झोपायला त्याला खूप त्रास झाला. आता जरासा खोकला पण आहे, म्हणलं की कुठे उगीच अंगावर काढायचं, तर परत रात्री त्रास व्हायला लागत, त्यामुळे मग हे असते तर एक वेळ काही झालं तर ते घेऊन जातात हॉस्पिटलमध्ये, पण अशा वेळी थोडंसं भीती वाटते, मग म्हटलं जाऊन येतात. आता निघतोत आम्ही, रिक्षा आला की कंटिन्यू करू, है ना. रिक्षा काय अवेलेबल झाला नाही आम्हाला आता ऐन वेळेला, तसं तर या एरियात खूपच अवघड आहे रिक्षा मिळायचं, है ना स्त्री, त्यामुळे मग आता स्त्री आणि मी पाप्या करत इकडे जवळ एक चौक आहे तिथपर्यंत जातोय, यांना फोन करून सांगितलंय, हे म्हटलं की ऑफिसची गाडी येते जे की पोलिसांच्या कुटुंबियांसाठी आहे, तर तुम्ही सुद्धा पोलीस फॅमिली असाल तर नक्की या गोष्टीचा लाभ घ्या, कारण प्रत्येक वेळी रिक्षा सगळीकडेच अवेलेबल होईल असं नाही, तर अशा वेळी तुम्ही एक कंट्रोलला कॉल करून एमर्जन्सी रात्री अपरात्री बघ श्री साप. काका हॅलो, साप आहे तिथं, साप आहे म्हशीला वगैरे चावेल, तिथं आहे तो, होय पायात आमच्या आलेला आता, हा जरा मध्यम आहे. चला आता आम्ही दवाखान्यात जायला निघालो आणि अचानक आमच्या पायात साप आला, ऑलरेडी घाम यायला मला, ते बघून आणखीच घाम आला, है ना. सगळ्यात पहिलं लक्ष त्याच्याकडे स्त्रीचं गेलं, पटकन मला म्हटला तो की लगेचच मग आम्ही फास्ट तिथून चालत चालत आलो, की तिथं म्हशी वगैरे चरतात, तर त्यांच्या म्हशीला वगैरे चावू शकतो, त्यामुळे त्या काकांना सांगितलं, ते कुठे आहे म्हणतात, पाहतात ते, आणि ते चौका तिथपर्यंत जातात, तिकडनं गाडी येईल पोलीसची, त्याच्यामध्ये बसून आम्ही जाऊ मग दवाखान्यात, कारण रिक्षा काय अवेलेबल झाला नाही. धाप खूप लागायले बाळा मला. आली गाडी, गाडी साहेब वरती जाणार आहे 5 वाजता. होय होय लगेच येते मी, लगेच त्यांना गाडी हवी आहे 5 पर्यंत, है ना, 5 पर्यंत आपण व्हायला पाहिजे. तेवढा काम काय तुम्हाला, हरी गर्दी खूप आहे. एवढी गर्दी आज कसं काय असेल, एवढी गर्दी नसते आमचं हॉस्पिटलमध्ये दाखवून, आणि आता गोळ्या औषधं पण घेतली आहेत. मेन म्हणजे आम्हाला सगळ्यांनीच खूप मदत केली आहे, म्हणजे अगदी स्टाफ
असेल किंवा मग तिथे जे काही लेडी होत्या खूप गर्दी होती, असं वाटत होतं की रात्री 9 पर्यंत नंबर येणार नाही. सगळ्याजण म्हटलं की तुमच्या मिस्टर नाही आहेत तर जावा, आणि दाखवलं आम्ही हॉस्पिटलमध्ये. श्रीला पण दाखवून घेतलं, सरांनी पण लगेच घेतलं श्रीला, म्हणजे सर नव्हते तरी आलेले, तरी उचलून बोल पप्पांनी, त्यानंतर गाडी आली का विचार. हॅलो, पण असं झालं की गाडी गेली आमची, गाडी आली का 5 पर्यंत टाइम. माझा रिझल्ट बघणार आला आमचा. बर बघते घरी गेलास बघूया ना. नाही खाता बघ. बरं गाडीत बसलास बघ. आली का बघ गाडी. हो बाळा, आता घरी गेलो ना की बघा. मग अशीच गेला असेल तर ते काकांना तू सांगितलं होतस ना. नाही बाळा, एवढा वेळ थांबत नसतो तो एका जागी. चला आता आलोय आम्ही घराच्या जवळ, आणि आला यांचा फोन पोचला की नाही म्हणून जीवाला घोर आमचा नुसता यांचा, कारण इथं असते तर गोष्ट खूप वेगळी आहे. ते दूर असल्यामुळे त्यांना काळजी वाटत राहते. बाळ उचलतो. महाराष्ट्र बंदमुळे असंही सुट्टी आहे, पण श्री क्लासला मात्र गेलेला, म्हणजे क्लासला सुट्टी दिलेली नव्हती मॅमनी. सो काय केलं बरं इथं? हे बघ, हे ना इथं छोटं छोटं गवत आणि इथं मोठे झाडं, आणि इथं एक मोठं झाड आणि बाकीचे छोटे, आणि इथं एक मोठे मोठे कोपलेलं आणि बाकीचे सगळे छोटे झाड असे हे बनव. हे बघा, हे झाड आहे एक, हे सगळ्यात छोटे लावलेत सगळे, कारण की आज अक्काची पुण्यतिथी आहे. आणि हे सगळं सुरुवातीला फक्त हे एक लावलं होतं ते, हा नंतर हे लावले, नंतर हे, नंतर शेवटला हे मोठं लावलं. मग असे वारी वाले झाड आपल्या दारात कसे आले काय माहित. आणि हे अनुवंशिक आलंय श्रीकडे आजीचं. आजीला झाड लावायची आवड आहे, तर श्रीला पण आहे. श्री जर काही कुठलं फ्रूट खाल्लं तर बिया कुठे ठेवतो? ठेवून आणतो आणि मग परत झाड लावतो. ते ठेवलं होतं ना तिथं. दोनच कस करायले, एक मी बसलो इथं, मी बसलो करत तरी काय काय आलो म्हणून मी भिलो काय काय, मग बघितलं तर कावळा भरून गेला चपाती. कावळा आलता? बरं झालं, सार्थक झालं. शक्य आहे का कावळा उंचावर माणसं नसतील अशा? आणि इथं कावळा येईल असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं, पण येऊन उचलून घेऊन गेला नवल आहे का नाही. ते ह्यालाच म्हणते ती बघ, जे की भाव नाही का, जिथं भाव तिथं देव म्हणते ती. हीच आपला भाव आहे तर ती कावळ्यानं येऊन त्याच कर्तव्य पार पाडलं, ते आपल्या मनाला समाधान.